जय शिवराय मंडळी। तर आज आपण आलेलो आहोत केंदूर येथील कान्होराज मंदिर या ठिकाणी। तर हे कान्होराज महाराज जे आहेत हे म्हणजे संत मालिकेतील सर्वात पहिले संत आहेत। तर या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत। तर या मंदिराविषयी आणि कान्होराज महाराजांविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत राहा। अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर आता जाऊया मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी। आज आपल्या सोबत आहे कान्होराज संस्थानचे अध्यक्ष आणि यांचं नाव आहे साकोर शास्त्री। तर हे आपल्याला कान्होराज मंदिराविषयी एक अतिशय महत्त्वपूर्ण माहिती सांगणार आहे। तर ती ऐकूया त्यांच्याच तोंडून। रामकृष्ण आणि संत मालिकेतील पहिले संत म्हणून ज्यांची ओळख या समाजाला देण्याची गरज आहे। कारण माऊलीच्या समाजी शेळ्याचं कीर्तन त्यांनी केलं त्यावेळेला त्यांचं वय 61 होतं आणि माऊलीचं वय 22 वर्षात होतं आणि माऊली त्यांना काका म्हणायचे। ज्यावेळेला प्रसंग असा आला आहे की पण सिद्धिपत्र आणायला गेली चारही भावंड बाबू निवृत्ती ज्ञानदेव चौपान मुक्ताबाई आणि येत असताना काकांच्या लक्षात आले की तिकडून ती म्हणे यातल्या त्यांनी काही चमत्कार केले आणि चमत्कार केले की ते पाठोवाड्याच्या पाठोवाड्याच्या एका आंब्याच्या झाडाखाली बसले आणि ही चारही भावंड तिकडून त्याला आव्याला रेडीला समाधी दिली। पायपाई येत असताना मग काका भेटले। काका त्यांना खूप लहानपणी त्यांना कड्या खांद्यावर ठेवलं सांभाळलं असं अलोट प्रेम त्यांचं या चारी भावंडावर होतं। आणि मग ते आल्यानंतर त्यांना सांगितलं की तुम्ही जे चमत्कार करून हे करून जा आपण समाजाला हे काय विषय देतो त्याच्यापेक्षा आपल्याला गरज आहे वाङ्मयाची। जर वाङ्मयाच्या माध्यमातून जर आपल्याला समाजाला हे ज्ञान दिलं तर ते कायम राहील। मग त्या माऊलीच्या मागणीप्रमाणे प्रसायदानाची शेवटची जोळी सांगतात ना ती आणि ग्रंथार्थ उपजवी विषयची लोके द्रष्टादृष्टे विजय होवावजी एक म्हणे श्री विश्वेश्वराव हा वैलदान पसावू येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला। कारण हे वाङ्मयाचा प्रसाद माझ्या भगवंताचा प्रसाद माझ्या पामारापर्यंत कोणी त्याचं खरं मला समाधान म्हणजे अशा पद्धतीचा वाङ्मयाची उच्चकोटी व्यवस्था कानोपाटकांनी दिशा दिली आणि कानोपाटकांनी दिशा दिल्यानंतर मग माऊलीने सगळे वाङ्मयाची ती एक एक रचना केलेली ज्ञानेश्वरीचं हे केलं भावार्थी प्रवर्तन केलेला चांगदेव 65 लिहिली मुक्ताई सनद लिहिले म्हणजे 5-6 ग्रंथ माऊलीचे आहेत आणि मग याला दिशा देणारे कानोपाटक आणि कानोपाटक त्यांना माऊलीला माऊली कानोपाटकांना काका म्हणायची आणि दोघांचा अनन संबंध असल्यामुळे एकमेकाची भेटायची काही संबंध आले तर ती तिथं आळणीला जायची असा प्रसंग कानोपाटकांच्या जीवनातला पहिला संत। आणि कानोपाटकांचं वैशिष्ट्य असेल फक्त वाङ्मयामध्ये 6 तालुक आणि एक भावार्थ म्हणजे तत्वंश गीता म्हणून त्यांनी एक तत्वंश गीता लिहिली ती फक्त 70 वयातली। 70 वयाची येत असताना 700 श्लोकाचा अनुवाद 70 वयात त्यांनी प्रगट केला आणि मराठी भाषेत केला एकदम शुद्ध मराठी। पहिली चोवी त्यांनी अशी सांगितली ओम नमोजी भगवंता पुराण पुरुषा अव्यक्ता पुराण आहे आणि अव्यक्त आहे परियसा भगवद्गीता महापातकी हरती। आपण मानव सगळे पापी म्हणूनच आहोत पण पापी असताना सुद्धा आपल्याला हे पापाचं उच्चाटन करायचं आणि मूळ स्वरूपाला प्राप्त व्हायची ही जी दिशा आहे मानवी जन्माची। मानवी जन्म हा त्याच्यासाठी फक्त दुसरं काहीच नाही म्हणजे अशा प्रकारचे या संतांनी आपल्याला दिशा दिली। संत मालिकेने ज्येष्ठ संत असून ज्यावेळेला माऊलींच्या का समाधी होत तो प्रसंग असा झाला का की काय होती त्यावेळी अशी चंपाटकांना जाणारी होती पण त्यांना वाटलं काय म्हणजे धने आता आपण लोक जोडून विचार पाहिजे उकराव पाहिजे असं मान मान मिळतो ह्या भावनेनं पचवलेली काही ज्ञान होती। त्यांनी म्हणजे लोक माऊलीने समाधी घेतलं दूरदर्शन जायची लोकांची रीग लागायची मी जाणारी अशी तुकार होती त्यांना वाटलं आपण राक्ष काढून मग तो प्रसंग त्यांनी एक दिवस घडून आणला आणल्यानंतर यांच्या लक्षात आली ही अतिंद्रियाची शक्ती होती पुढे काय घडेल याचं सगळं जाण होती याची तुम्ही म्हणाल कसं आहे हो तर त्यांनी एका वाङ्मयामध्ये एक वाक्य असं लिहिलं
मेरू मांदाराची तुकी. मेरू हा सगळ्या जगात मोठा पर्वत आहे आणि त्याच्या समान मेरू मांदाराची अतिके केली असतील महापातकी हलके निमिषेची आत्मज्ञान झाली. कारण उच्च कोटीचं फक्त आत्मज्ञान आहे आणि ती प्राप्ती करून म्हणून लोपले ज्ञान जगी ही तर नेणते कोणी अवतार बांधून निज्ञावं ठेवले ज्ञान. म्हणजे अशा प्रकारचं आता कोणी म्हणलं मेरू पर्वत कुठे, मेरू पर्वत अमेरिकेमध्ये, तसा हिमालय आपल्यामध्ये आहे तसा अमेरिकेमध्ये मेरू पर्वत आजही आहे. अलग लक्षात म्हणजे संपूर्ण विश्वाची जाण त्या संतांना कळते. म्हणजे आता विज्ञानाला चॅलेंज देणार येते सगळे त्यांच्या वाङ्मयामध्ये विज्ञानाला चॅलेंज देतात. तर मंडळी आपल्यासोबत होते सापुरे शास्त्री यांनी आपल्याला कान्होराज महाराजांविषयी आणि संतांच्या कार्याविषयी आपल्याला खूप अशी मोलाची माहिती दिली. त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने सापुरे शास्त्री महाराजांचं मनापासून आभार धन्यवाद. तर मित्रांनो आज आपण आलो होतो केंदूर येथील कान्होराज महाराज मंदिर या ठिकाणी आणि या मंदिराविषयी आपण संपूर्ण माहिती थांबत आहोत याच ठिकाणी. आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये याच पॉईंटमध्ये असलेलं रेणुकामाता मंदिर आणि कान्होराज महाराजांचे विसावे वंश जे आहेत त्याविषयी आपण संपूर्ण चित्रीकरण करणार आहोत आणि लवकरच तो पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहेत. तर तो पण व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका. तर म्हणजे लवकरच भेटूया आपण अशा ठिकाणी नवीन ठिकाणी. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय.